भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमरगाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रवादी विचारवंत स्वामी विवेकानंद स्वातंत्र्य सैनिक पिंगली व्यंकय्या स्वातंत्र्य कार्यकर्ते हेमंत कुमार नायक यांच्याविषयी आजच्या भागात आपण आध्यात्मिक आणि राष्ट्रवादी विचारवंत स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहणार आहोत चार जुलै एकोणीसशे दोन रोजी त्यांचं देहावसान झालं भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतीबद्दलचं त्यांचं विस्तृत ज्ञान तसंच त्यांची सखोल आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि समस्त मानवांप्रती असणारी व्यापक सहानुभूती यामुळेच विवेकानंदांना त्यांच्या संपर्कात आलेल्या जगभरातल्या मानवांवर प्रभाव टाकण्याची शक्ती मिळाली अठराशे त्र्याण्णवमध्ये शिकागो इथं झालेल्या धर्मसंसदेत स्वामी विवेकानंद यांनी भारत आणि भारतीय भारत सांस्कृतिक वारशाचं प्रतिनिधित्व केलं स्वामी विवेकानंदांनी भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा विशेषतः वेदांत तत्त्वज्ञानाचा अर्थ लावण्याच्या मिशनद्वारे भारताच्या राष्ट्रीय चेतनेला प्रेरणा दिली वेदांत तत्वज्ञानाच्या तर्कशुद्ध आणि मानवतावादी शिकवणुकीतून त्यांनी धार्मिक चेतना समृद्ध केली त्यांचं ध्येय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय होतं मानवताप्रेमी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली एकोणचाळीस वर्षांच्या कमी आयुष्यात विवेकानंदांनी चार शास्त्रीय ग्रंथांची रचना केली ते चार ग्रंथ म्हणजे ज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग आणि राजयोग थोर देशभक्त संत स्वामी विवेकानंद यांना शतशतनमन आज आपण गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक पिंगळी व्यंकया यांनाही श्रद्धांजली अर्पण करत आहोत चार जुलै एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांचं निधन झालं भारताचा राष्ट्रध्वज त्यांच्या रचनेवर आधारित आहे पिंगळी यांनी सर्वप्रथम एकोणीसशे एकवीस मध्ये राष्ट्रध्वजाची रचना महात्मा गांधी यांना सादर केली होती पिंगळी व्यंकय्या यांचा जन्म दोन ऑगस्ट अठराशे शहात्तर या दिवशी आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यात झाला आफ्रिकेतील अँग्लो बोर युद्धादरम्यान ते दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिटिश सैन्यामध्ये होते तिथे त्यांनी पहिल्यांदा महात्मा गांधीजींची भेट घेतली त्यावेळी पिंगळी अवघ्या एकोणीस वर्षांचे होते पिंगळी पुन्हा एकदा विजयवाडा इथं गांधीजींना भेटले आणि त्यांना त्यांच्या ध्वजाची विविध डिझाईन्स दाखवली राष्ट्रध्वजाची आवश्यकता ओळखून गांधीजींनी पिंगळी यांना नवा ध्वज तयार करायला सांगितलं एकोणीसशे एकवीसमध्ये काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात नवीन ध्वज सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले सुरुवातीला व्यंकय्या यांनी फक्त लाल आणि हिरवा रंग वापरला होता परंतु नंतर भगवा रंग तसंच मध्यभागी चरखा आणि पांढरा रंगही वापरला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या एकोणीसशे एकतीसमध्ये झालेल्या अधिवेशनात हा ध्वज अधिकृतपणे स्वीकारण्यात आला भारत सरकारनं दोन हजार नऊमध्ये त्यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट जारी केलं दोन हजार पंधरामध्ये ऑल इंडिया रेडिओच्या विजयवाडा केंद्राचं नामकरण पिंगळी व्यंकय्या असं करण्यात आलं महान राष्ट्रभक्त पिंगळी व्यंकय्या यांना भावपूर्ण अभिवादन आज स्वातंत्र्यसैनिक हेमंतकुमार नायक यांचंही स्मरण आपण करत आहोत चार जुलै एकोणीसशे बत्तीस रोजी त्यांचं निधन झालं बंगालमधल्या मेदिनीपूर इथले रहिवासी असलेले हेमंत कुमार चार जुलै एकोणीसशे बत्तीस रोजी अखिल भारतीय कैदी दिन साजरा करण्यासाठी त्यांच्या गावी आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेला सा उपस्थित होते अधिकाऱ्यांची परवानगी असतानाही जाहीर सभा बेकायदेशीर ठरवून ती बळजबरीनं उधळण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला लोकांनी पांगायला नकार दिल्यानं पोलिसांनी गोळीबार सुरू केला या गोळीबारामध्ये हेमंत कुमार नायक यांच्यासह अनेक कार्यकर्ते हुतात्मा झाले वीर बलिदान करणाऱ्या कुमार नायक यांना विनम्र अभिवादन